नमस्कार, आपण पाहताय 7 स्टार न्यूज आणि मी जयश्री शेलार। यानंतर एक महत्वाची बातमी बघूयात विट्यातून। नशा करण्यासाठी वापरली जाणारी औषधं ही ऑनलाईनच असून अवैध गर्भपातासाठीही वापरली जाणारी औषधं ऑनलाईनच मिळत असल्याचा गौप्यस्फोट महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केलेला आहे। हरियाणा, पंजाब, हिमाचल या सगळ्या राज्यांमध्ये जबरदस्त प्रमाणावर नशेच्या औषधांचा सर्रास वापर केला जातो आणि ही जी काही औषधं आहेत ती मिळण्याचं एकमेव ठिकाण हे ऑनलाईन फार्मसी आहे। केवळ इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जी 2 मोठी कांड या ठिकाणी गाजली त्यातलं पहिलं गर्भपाताचं बीड जिल्ह्यातलं आणि दुसरं आत्ताचं झालेलं सांगली जिल्ह्यातलं चौगुले डॉक्टरांचं प्रकरण, ह्यामध्ये सुद्धा जी MTP किट वापरली जाते ती सुद्धा बऱ्यापैकी ऑनलाईनच्या माध्यमातून आलेलीच किट आहे। ऑनलाईन औषध विक्री विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला। यामध्ये सांगली जिल्ह्यातील 2350 विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात विजय पाटील 7 स्टारशी बोलत होते। सरकारने घेतलेल्या धोरणाबाबत औषध विक्रेत्यांनी यावेळी ताशेरे ओढत ऑनलाईन औषध विक्री विरोधात नाराजीही व्यक्त केलेली आहे। यावेळी ऑनलाईन औषध विक्रीतून अनेक घोटाळे होत असल्याचाही आरोप यावेळी पाटील यांनी केलाय। हा बंद ऑनलाईन फार्मसीच्या म्हणजे ई फार्मसीच्या विरोधातला आहे। एकूणच केंद्र शासनाचं जे धोरण आहे ते धोरण त्यांच्या स्वतःच्या घोषवाक्याशी निगडीत आहे असं या निमित्तानं वाटत नाही। सबका साथ सबका विकास म्हणणारे सत्तेत येऊ घातलेलं सरकार आज बरोबर नेमकं उलटं वागलेलं आपल्याला दिसतंय आणि सुमारे 8.5 लाख जेवढे केमिस्ट लोक, फार्मासिस्ट लोक आज संपूर्ण देशामध्ये आहेत, ह्या लोकांच्या चरितार्थाचा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय असं वाटतंय। ड्रग्ज अँड कॉस्मेटिक नावाचा कायदा या देशामध्ये कुठल्याही औषध व्यावसायिकावर बंधनकारक असताना त्याच्यावर थेट चांगल्या पद्धतीनं कार्यवाही करणारे लोक असताना या ठिकाणी या ऑनलाईनवर कुठल्याही प्रकारचं वचक नाही अशा प्रकारचं चित्र या निमित्तानं निर्माण झालं असं दिसतंय। आज सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण 2350 सभासद संपूर्णपणे संपावर गेलेले आहेत। सगळे 115 रिटेल होलसेल शॉप या ठिकाणी बंद आहेत। आम्ही केंद्र शासनाचा या निमित्तानं निषेध करतोय की त्यांनी त्यांच्या धोरणामध्ये बदल करावा आणि ई फार्मसीला बंदी घालावी आणि सर्वसामान्य माणसाला या पुढच्या काळामध्ये नशेशिवाय, नशेच्या औषधाशिवाय चांगलं आयुष्यमान घालवण्यासाठी मदत करावी। आणि आजपर्यंतचा जो इतिहास ऑनलाईनचा आहे त्यामध्ये सुद्धा दुर्दैवानं अनेक ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून स्पुरियस औषधांची सर्रासपणे विक्री झाल्याचं लक्षात आलंय। बऱ्याच ठिकाणी एक्सपायरी झालेले औषध मिळालेत, बऱ्याच ठिकाणी त्याचे बॅच नंबर व्यवस्थित नाहीत, बऱ्याच ठिकाणी या सगळ्याच्याही पलीकडं स्पुरियसच्याही पलीकडं जाऊन या सगळ्या माध्यमातून खोटी चोरीची औषधं सुद्धा या ठिकाणी विकण्याचं काम या ऑनलाईनच्या लोकांनी केलेलं आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।